हे असं होत असताना जर शेवटी प्रत्येक पक्षाचे त्यांचा त्यांच्या पक्षाचा जरी प्रश्न असला पण एक तिरस्त म्हणून मला वाटतं की आज ज्यावेळेस मी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधींना त्यांना विचारात घेत नाही जेव्हा ते वेगवेगळ्या जेव्हा ते एकत्र येतात मग काय फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदा बंडखोरी केली ते केली हे झाली कशामुळं त्यांना विचारात घेतलं असतं ते गठबंधन झालं नसतं ही बंडखोरी देखील झाली नसती त्यामुळे हे अनैसर्गिक हे गठबंधन आहे आणि ते तुटणार होतं आज ना उद्या थोडा उशीर झाला या महाराष्ट्रातले एक या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे ह्या महाराष्ट्रातले सर्व जो समाज आहे प्रत्येक एकूण एक जो व्यक्ती या महाराष्ट्रात जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारस आहे आणि ह्या नात्याने त्या काळातसुद्धा ज्यावेळेस परकीय आक्रमण झालं त्यावेळेस कुठल्या धमक्याला किंवा आक्रमणाला कोणी भीक घातली नाही किंवा घाबरले नाही आणि जर आज कोणतरी फुटकळ जे नेहमी बेताल वक्तव्य करतात जर धमकेची जर भाषा देत असतील तर मला वाटतंय शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसा सांगणारे संपूर्ण महाराष्ट्राचा हा समाज कदापि घाबरणार नाही भीक घालणार नाही किंबहुना असं मी म्हणेन की जे कोण धमकी देत आहे त्यांना त्यांची ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकूण एक जो नागरिक आहे तो त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय धान गप्प बसणार एक लक्षात कोणाचं नाव घेऊन मला कोणाचं मुंबई करायचं आणि माझ्या तोंडाची चव मला काय घालवायची नाही बेताल वक्तव्य करणारे कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे कशाला माझ्या नावावर पण कोणाच्या नशिबाला येऊ नये पण शेवटी असं आहे ना समजा आता मी आजारी आहे किंवा काही ते ती वाट कोणी आजारी किंवा कोणाचं वाईट व्हावं म्हणून कोणी वाट बघून त्या क्षणाची कोण वाट बघत नाही आणि हे होत राहतं आता काय म्हणजे लवकरात लवकर जे कोण आजारी असतील ते बरं व्हावे ते माझी सदिच्छा आहे त्यांना.